आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या ताटातले हिसकावून घेऊ नका. ओबीसी नेते संजय विभूते. ओबीसी विजयंती बहुजन परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करून विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ओबीसी नेते संजय बापू विभूते बोलत होते. पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत. ओबीसी आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी ओबीसी विजयंती बहुजन परिषदेच्या वतीने 3 ऑक्टोबर रोजी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय पदाधिकारी संजय विभूते, जिल्हाध्यक्ष सुनील गुरव सर, अरुण खरमाटे, शरद झेंडे, शशिकांत गायकवाड, संग्राम माने, संतोष खंडागळे, लक्ष्मण देसाई, श्याम जाधव, प्रमोद क्षीरसागर, सुनीता बने, रावसाहेब बने तसेच कवठेमंगाचे काँग्रेस नेते श्री बाळासाहेब गुरव यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. माने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ओबीसींची बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी संवर्गातून आणि कोणत्याही जात समूहाला आरक्षण देऊ नये, धनगर कोळी वडर समाजाला त्यांच्या हक्काप्रमाणे आरक्षण द्यावे इत्यादी प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पाहूया संजय बापू विभूते काय म्हणाले. ओबीसी विजयंती बहुजन परिषदेच्या वतीनं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही या ठिकाणी करतोय. आमची प्रमुख मागणी आहे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं बिहार सरकारनं काल आकडेवारी जाहीर केली, आपण पाहिलं असेल की संपूर्ण देशाला धक्का बसेल अशा पद्धतीची आकडेवारी कालची आहे. 63% बिहारमध्ये ओबीसी आहे, 19% SC ST आहे, म्हणजे ही संख्या 82% आहे. पण नेमकं राज्य कुणासाठी चालवायचं, नेमकं लहान भाऊ कोण, मोठा भाऊ कोण, हा खऱ्या अर्थानं चिंतन करण्याची वेळ आज ओबीसी आणि SC ST समाजावर आलेली आहे. आणि म्हणून आपण देणारे असताना मागणारे का व्हायचं हे सुद्धा तुम्हा आम्हाला ठरवावं लागेल. आणि या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज उपोषण करतोय. मुस्लिम समाजाला आज त्रास होतोय, जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. एका व्यक्तीचा दोष असेल तर त्या व्यक्तीला दोषी ठरवा, तो कुठल्याही समाजात असो, परंतु त्या समाजाला दोष देणं हे बरोबर नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा आणि समतेचा संदेश दिला. यामध्ये नेमकं आपण कुठल्या दिशेने चाललोय, जातीपातीचं राजकारण हे फार काळ टिकणारं राजकारण नाही. आणि म्हणून तुमच्या राजकारणासाठी आमच्या ओबीसीचा बळी मात्र तुम्ही घेऊ नका, ही आमची मागणी आहे. लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व द्या, ही आमची मागणी आहे. या जर मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, एवढाच इशारा आम्ही करू देतो. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.